अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, स्वामी आज तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे। स्वामी म्हणत आहे, माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तू खूप चिंतेमध्ये आहेस, काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे। चिंता करणे थांबव, कारण लवकरच आता तुझ्या आयुष्यात सुखसमृद्धी ऐश्वर्य येणार आहे। जर काही गोष्टी तुझ्या मनासारखे होत नाही तर त्यामागे तुझे हित लपलेले आहे हे समजून घे, कारण तुझ्या गोष्टींची आस लावत आहे ते तुला मिळत नाही, कारण त्यामागे तुझे हित लपलेले आहे। जर ते तुला मिळाले तर पुढे जाऊन तुला दुःखाला सामोरे जाऊ लागू शकते। माझी योजना तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे, माझ्यावर विश्वास ठेव। मी तुझ्यासाठी जे काही करेल जे तुझ्यासाठी योग्य आहे। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा स्वामी शक्तीवर, स्वामी योजनेवर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा, भाग्यवंत ठराल। उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल, नवीन संधी तुमच्या समोर येतील, पैशाचे मार्ग उत्पन्न होतील, ते स्वीकारण्यासाठी 1111 टाईप करा। एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती नेहमी दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारात उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते, आणि जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या योजनेप्रमाणे चालत राहतो त्याला आयुष्यात कधीच दुःखाला सामोरे जावे लागत नाही। हे जीवन खूप सुंदर आहे असं उदास राहत बसू नका, आयुष्याचा आनंद उपभोगा, आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा। वर्तमानात जगत चला, भविष्याची चिंता करू नका, भूतकाळाचा विचारच स्वतःला त्रास करून घेऊ नका। आयुष्य खूप सुंदर आहे, परमेश्वराच्या नामस्मरणासोबत जगण्याची मजा घेत चला। आता कसली चिंता करायची नाही, एकदा का तुम्ही स्वामींवर सर्व सोपवलं तर मग चिंतेचे कारणच उरत नाही, कारण स्वामींनी ज्यांचा हात पकडला त्याला कधी कुणापुढे हात पसरायची गरज भासत नाही। स्वामी सर्व काही नक्कीच सुरळीत करतील, तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत रहा। आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते। चांगल्या माणसाला चांगल्या गोष्टी जरा उशिराच मिळतात, संयम ठेव, तुझी ही वेळ लवकरच येत आहे। तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा, कारण मी स्वतः तुमच्याजवळ येणार आहे। उद्याची काळजी करू नका, कारण ज्या देवाने आजपर्यंत तुम्हाला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा, भाग्यवंत ठराल। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।